1500 जरा सस्त्यात मस्त सांगा दुकानदारांना माहिती असतं की रे घेणारे का नाही. एका मिनटात दुकानदाराला ते जन्मभर अनुभवे आले अंगा. दुकानदाराला माहिती असतं काही काही गिराईक घेत नाहीत बघा. हा खोट खोबरं खट्याळ गिराईक काही घेत नाहीत. शेव काय भाव दिली हो 10 रुपये पावशक दाखवा नमुना. उग नुसते नमुना बघत जरा मीठ कमी पडलं तुझ्या बायकोला टाकायला. पुढं जातो काय होय जिलेबी दाखवा नमुना. काय भाव दिली 20 रुपये पावशर. 2 तोंडात टाकली जरा पाकात कमी भिजली तू भिजव ना मग. पुढं जातो काय हो रेवड्या काय भाव दिल्या 10 रुपये पावशर. 2-3 तोंडा टाकले का रेवडे आहेत का खडे नाही दगड आणले ती कायला. नमुना पाहतो नगरपालिकेचं पाणी पितो गप्प बसतो. दुकानदार म्हणले घ्यायचं आहे का तुला. हा म्हणले घ्यायचं आहे. दुकानदाराकडनं एक नवीन पंखा आला होता कागदी पंखा. कागदी पंखा म्हणले केवढ्याला. म्हणले 10 रुपयाला. हा हा वा 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 2 द्या. 2 कोणाला. एक मला एक माझ्या बायकोला. माझ्या म्हणजे त्याच्या आमच्या. हा मला कुठून. हा आम्ही पिपळा खाल्ला मुंज्या. 2 पंखे द्या. 2 पंखे घेतले घरी आला आणि बायकोच्या तोंडावरच पंखा मारला. हे घे पंखा. पुन्हा बोलायचं नाही. संसार करून पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाला. हो पण म्हणले पंखा चालवायचा कसा. याला लाईट जोडायची कशी. अगं भारतामध्ये लाईट वाचवली पाहिजे हे भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे. मग जेवायला वाढून घे. उजव्या हाताने जेवायचं आणि हे बघ अशी हवा घ्यायची. हे बघ अशी हवा. आता कागदी पंखा क्षणभंगूर किती वेळ टिकणार आहे. त्यांनी दिली मान टाकून. मान टाकली का झी म्हातारी रागावली. उभ्या आयुष्यात बाजार केला नाही. आज गेले ते कागदी पंखा घेऊन आले. जी धावली गप पंखे घेतले का दुकानदाराकडे गेला तोंडावर फेकले. असे पंखे देतात का म्हणले. असे पंखे असतात का. 2-3 हवा घेतली तर मान टाकली. दुकानदार म्हणले हवा कशी घेतली. म्हणले हे बघा अशी. दुकानदार म्हणले मग बरोबर आहे हवा घेण्याची पद्धत चुकली. कशी घ्यायची हवा. पंखा असा धरायचा डोकंच त्याच्या पुढे हलवायचं जेणेकरून मोडणार नाही विठ्ठल. ऐका पुन्हा त्याने पंखा न्याला नाही. का न्याला नाही. पंखा एक क्षणभंगूर. जी वस्तू क्षणभंगूर आहे त्या वस्तूची फळं सुद्धा क्षणभंगूर. क्षणभंगूर पंखा त्याची हवा सुद्धा क्षणभंगूर. दृष्टांत संपला. सिद्धांतात या. तसा संसार आहे क्षणभंगूर. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावद. क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रास गिळे सत्ता हाती नाही. तू का म्हणे काही तू विठल विठल तुझ विन काही स्थिर राहे आईशे नाही. परमात्म स्वरूपाच्या व्यतिरिक्त सर्व संसार चंचल आहे. सर्व संसार क्षणभंगूर आहे. म्हणून संसाराला फळ नाही. संसाराला फळ नाही वेदांत शास्त्र सांगतंय. संसार नावाचा पदार्थच जन्माला आला नाही म्हणून फळ नाही. संसार नावाचा पदार्थ खोटा आहे म्हणून फळ नाही. आणि संसार नावाचा पदार्थ क्षणभंगूर आहे म्हणून फळ नाही. बरं मानलं फळ आहे असं मानलं तर ते फळाचे 3 लक्षणं जुळत नाहीत की जे आपण अगोदर केलेत. यत लाभे सतीनं विनश्यती, यत लाभे सतीनं किंचित वांछती, आणि यत लाभे सती अज्ञान तोषयती. हे 3 लक्षणं जुळत नाही. संसारातलं कोणतंही फळ बघा मिळू द्या. मिळाल्यानंतर त्याचा लगेच नाश होतो महाराज. संसारातलं फळ स्वतःला आनंद देतं इतराला देत नाही. आणि संसारातलं फळ प्राप्त झालं तर वासना दुसऱ्या पदार्थावर धावती. असं संसारात फळ कोणतं आहे की जे पदार्थ प्राप्त झाल्यावर वासना थांबली थांबत नाही. गुरुवर्य बंडाता त्या कराडकर यांनी एक उदाहरण सांगितलं होतं माऊलीच्या मंदिरात. एका जणाला मुलगी झाली. मुलीचं नाव ठेवलं तृप्ती. देसाई नव्हे तृप्ती. आणि मग तृप्ती झाल्यावर तृप्ती व्हावी ना व्हावी ना. त्याच्यावर त्याला 8 पुरी झाल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसारातलं पदार्थ संसारातलं फळ भेटलं का वासना थांबत नाही. वासना पुढच्या पदार्थावर धावणार म्हणजे धावणार. हा संसाराचा नियम आहे. न जातू कामक कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमैव भोय एवाभिवर्धते. सांगायचा भाग असा आहे बुवा संसारात ती फळं प्राप्त झाली का वासना दुसऱ्या पदार्थावर धावते म्हणजे धावते. बर संसारातलं फळ प्राप्त झालं का त्याचा लाभ स्वतःला घडतो इतराला घडत नाही. खरंच घडत नाही. संसारातल्या कोणतीही वस्तू स्वतःला आनंद देते इतराला देत नाही. खरं सांगा शेजाऱ्याच्या विहिरीला पाणी लागल्यावर तुम्हाला आनंद होतो का. खरं सांगा तुम्हाला साठवायची शपथ आहे. शेजाऱ्याच्या विहिरीला पाणी लागल्यावर तुम्हाला आनंद होतो का. आनंद होतो पण कधी. ते पाणी दुसऱ्याच्या विहिरीला लागलं. ही संसारातली पडझडे बुवा. संसारातला पदार्थ फक्त स्वतःला आनंद देतो
इतराला देत नाही आणि तरी तुम्ही संसार करता, धन्य माता पिता। असं हो थांबा थांबा थांबा, आपल्या मात्या पित्याला धन्यवाद दिले पाहिजे। वा संसाराला फळ नाही, मग फळ कशाला आहे? फळ आहे परमार्थाला। म्हणून शहाण्या माणसाने संसार द्रुपारची भ्रांत घालवण्यासाठी करावा, पण जन्म मरणाची भ्रांत घालवण्यासाठी परमार्थ करावा। विठ्ठल विठ्ठल, परमार्थाला फळ आहे महाराज। परमार्थाला फळ आहे नुसतं म्हणू नका, सिद्ध करून द्या। परमार्थातल्या फळाचा नाश होता कामा नये। एक परमार्थातलं फळ स्वतःला प्राप्त झालं तर त्याची वासना दुसऱ्या पदार्थावर धावता कामा नये। दोन, संसारातलं फळ प्राप्त झाल्यावर स्वतःलाही आनंद दिला पाहिजे आणि इतराला दिला पाहिजे। हे जुळून द्या तर जुळून देतो। परमार्थातलं फळ प्राप्त झालं का त्याचा नाश होत नाही। जोडिले हे नसरे धन, जोडिले नसरे धन, अविनाश आनंद गण, अविनाश आनंद अमूर्त मूर्ति मधु सुधन, अमूर्त मधु सुधन, सम चरणी देखिला, चरणी देखिला, सम चरणी देखिला, परवा फळ नाश कोण, परवा फळ नाश कोण, परवा फळ हळदीने नसरे धन, नसरे धन अविनाश आनंद गण, तो विसावा आता निश्चितीने पावलो, विसावा आता निश्चितीने कुंटलिया दावा, आता निश्चित पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चित आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। परमार्थातलं फळ प्राप्त झालं तर त्या माणसाची वासना दुसऱ्या पदार्थावर धावत नाही। परमार्थातलं फळ झालं, प्राप्त झालं, त्याचा नाश होत नाही। परमार्थातलं फळ प्राप्त झालं तर स्वतःलाही आनंद देतंय आणि इतरालाही देतंय। पारमार्थिक वस्तूचा लाभ स्वतःलाही घेता येतो, इतरालाही घेता येतो। पांडुरंग परमात्मा पुंडलिक रायासाठी आले, पुंडलिकाच्या भावार्था, पंढरपूरकरांच्या भावार्था नाही। पाठ नीट वाचा, पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिक रायासाठी आले, पण एकट्या पुंडलिकाला लाभ झाला नाही, सगळ्याला झाला। ह्याला पारमार्थिक फळ म्हणायचं बा। सो तुकोबाराय म्हणतात, लोटा लोटा संतजन आमुप हे राशी धन, फोकाचे ते लोटा सार फारे अमर सदैव, नसरे लुटिता मागे बहुता जनीन जुनाट हे खानी उघडिली। परमार्थाचा लाभ स्वतःलाही घेता येतो आणि इतरालाही घेता येतो। म्हणून शहाण्या माणसाने अवश्य परमार्थात यावं। विठ्ठल 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 विठ्ठल। मग महाराज आता तुम्ही लय पटून दिलं बा, संसाराला फळच नाही, संसार नावाचा पदार्थच नाही म्हणून फळ नाही, मिथ्या आहे म्हणून फळ नाही, क्षणभंगूर आहे म्हणून फळ नाही। बरं मानलं तर त्याचा फळाचा नाश होतोय, त्या फळा प्राप्त झाल्यानंतर वासना दुसरीकडे धावते, त्या फळाचा लाभ स्वतःला घेतोय तर येतो, इतराला घेता येत नाही संसारातली। आणि परमार्थातल्या फळाचा नाशही होत नाही, इतरालाही लाभ घेता येतोय आणि वासनाही कुठं धावत नाही। मग यावं का मी परमार्थात?
अजिबात येऊ नका, आतापर्यंत एवढं दणकून सांगितलं पण आता येऊ नका, का दार लावलं, परमार्थात येऊ नका, मग परमार्थ आपल्यात येऊ द्या। विठ्ठल विठ्ठल, काही माणसं परमार्थात येत पण परमार्थ त्यांच्यात नाही। श्री गुरु विठ्ठलबा घोले म्हणायचे, किती दिवस दगड नदीत राहिला म्हणजे बोट चेपा होईल, किती दिवस माणसं परमार्थात राहिले म्हणजे सुधरतील। परमार्थात राहण्यापेक्षा परमार्थ आपल्यात राहावा। शरीराने माणसं परमार्थात येत पण चित्ताने नाही। तुकोबाराय सांगतात हिंदुस्थानी अभंगात, मन मे एक ऊपर बाचा अंतर्यामी जानत साचा, मन मे एक ऊपर बाचा। काही माणसं शरीराने परमार्थात आहेत बुवा, नाम जपता हे वैखरी चित्त धावे विषयावरी, कैसे होता हे स्मरण स्मरणा माझे विस्मरण। काही माणसं शरीराने परमार्थात आहेत मनाने नाही। विठ्ठल विठ्ठल, एक मनुष्य दररोज देवपूजा करायचा शरीराने, पाटील होता मोठा, आणि त्याच्या रानात शेतात कोणीतरी आंब्यांची चोरी केली, रानातल्या कामगारांनी दोन चोर धरून आणले, चोरून धरून आणल्यानंतर पाटलाच्या पुढे उभं केले। आता पाटील मऊन धरलेलं होतं, पाटील चोरी केली, चोरांनी आंबे चोरून नेले, काय शिक्षा करायची? आता पाटील शरीराने धुत होते देव, देवपूजा करत होते पण मनाने नाही, आणि मग काय शिक्षा करावं? रंगनाथ हातात आला जानव्याने, रंगनाथाचा पाय बांधला आणि खाली पळी हा ना, आता काय करावं? रंगनाथाच्या हलक म्हणून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। एवढी पडझडे, काही माणसं शरीराने परमार्थात आहेत मनाने परमार्थात नाही। वारकरी संप्रदाय सांगतोय परमार्थ आहे खरा चित्ताचा, शरीरात असावं पित्त, व्यवहारात असावं वित्त, परमार्थात असावं चित्त। श्री गुरु वैद्य महाराज सांगायचे परमार्थ चित्तात असावा, पण शरीर, शरीराने काही करा, शरीराने काही केलं तर चालतंय पण मनाचा परमार्थ श्रेष्ठ ठरतो बुवा। करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे, पूजा करू नये असं नाही, शरीरानेच परमार्थ करता आला तर चांगलंच आहे, पण परमार्थ खरा मनाचा, मनाने मनाने परमार्थ करावा। शरीराने काही केलं तर चालतंय, शरीराने काही केलं तर चालतंय, हो अभंग पहा उंचनीच काही नेने बर, या अभंगात बघा शरीराने काय काय केलंय, सजन कसाया चोख्या मेळ्या संगे, हे सगळे प्रकरण पहा, त्यांनी शरीराने काही केलंय, शरीराने त्यांनी संसारातलीच कामं केली पण मनाने परमात्मा धारण केला असा परमार्थ करावा। कोणी केलाय असा परमार्थ? तर नारद महर्षी सांगतात यथाव्रज गोपिकाराम, आणि निळोबराय सुद्धा सांगतात यथाव्रज गोपिकाराम। अशा होत्या गोकुळातल्या गोपिका की ज्यांनी संसारातली कामं शरीराने केली पण मनाने मात्र परमात्म्याला धारण केलं। निळोबराय अभंगाच्या पहिल्या चरणा Oh,
मनाने संसारातली कामं केली आणि मनाने परमार्थ केला असं उदाहरण सांगा, तर असं उदाहरण निळोबाराय सांगतात गोपिकांचं. गोकुळातल्या गोपिकांनी शरीराने संसारातलीच कामं केली पण परमात्मा धारण केला मनाने. करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी मने. करिता तया कामधाम. कामधाम म्हणजे काय? काम म्हणजे संसारातली कामं. आणि धाम म्हणजे काय? गोपिका चारो धाम यात्रा काढित होत्या का काय? हो, त्या बुवा होत्या तेव्हा त्या चारो धामाला जात होत्या. धाम शब्दाचा अर्थ त्या धामाला गेल्या असा नाही, धाम शब्दाचा अर्थ कामच आहे. करिता तया कामधाम. कामधाम शब्दाचा अर्थ, शब्द आहेत दोन पण अर्थ मात्र एकच आहे. कधी कधी मराठी व्याकरणाचा नियम ऐकून ठेवा. मराठी व्याकरणात एका शब्दाच्या शेजारी त्याच अर्थाची अपेक्षा ठेवून दुसरा शब्द वापरला जातो. शब्द असतात दोन, अर्थ असतो एक. उदाहरण, लय उदाहरणं आहेत अशी. हो, गंगूबाई भेटायला आल्या. आओ यमुनाबाई, शेतीत गवत झालं आहे, मजूर बिजूर लावावा, पगार बिगार द्यावा, खुरपून टुरपून घ्यावा. बघा, एका शब्दाशेजारी दुसरा शब्द टाकलाय, एका शब्दाशेजारी दुसरा शब्द आलाय, पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. मजूर बिजूर, मजूर लावा ठीक आहे, पण बिजूर काय? बर, पगार ठीक आहे, बिगार काय? खुरपून ठीक आहे, टुरपून काय? असं असतंय, हे मराठी भाषेतला नियम आहे महाराज. एका शब्दाच्या शेजारी त्याच अर्थाची अपेक्षा ठेवून दुसरा शब्द वापरला जातो. एका गावी कीर्तनाला गेलो, जेवण झालं, सतरंजी टाकली होती, म्हणलं आई आता ही सतरंजी उचलून घ्या, आम्ही चाललो कीर्तनाला. आई म्हणली असाच एखादा बाबा बिबा येतो. बाबा ठीक आहे, बिबा कोण आहे? विठ्ठल विठ्ठल. हे असंच गणित आहे. करिता तया कामधाम. काम म्हणजे संसारातली कामच, धाम म्हणजे संसारातलं काम. माणसं म्हणते अरे तुला काय कामधाम आहे का? नाही, कामधाम शब्द आहेत दोन पण अर्थ आहे एकच, संसारातली काम. गोपिकांनी संसारातली कामं केली पण करत असताना भगवंताला मनात धारण केलं. तमाल, तमाल म्हणजे तमाल वृक्षाप्रमाणे ज्याचा वर्ण आहे असा परमात्मा. ध्यानी मनी. तमाल श्याम म्हणजे भगवान घनश्याम. मनात धारण केला, संसारातली कामं केली पण त्याचे चिंतन. कृष्ण कोठे गेला? कृष्ण हा जेवेला नाही. कृष्ण, कृष्ण आला घरा, कृष्ण गेला दारा, कृष्ण हा स्वयरा भेटो कृष्ण, कृष्ण गाती ओव्या दळणी कांडणी, कृष्ण हा भोजनी पाचारिती, कृष्ण तया ध्यानी. हे बघा, तया तमाल श्याम ध्यानी मनी. कृष्ण तया ध्यानी आसनी शयनी, देखती त्या कृष्ण रूप. बर, असू द्या काही का असाना, एवढी सांगितली एवढीच प्रमाण लय झाली. आपलं काय गाथा पारायण नाही चालू. विठ्ठल विठ्ठल याला म्हणायचं करिता तया कामधाम तमाल श्याम ध्यानी म्हणे. शरीराने संसारात ती कामं केली पण चित्ताने भगवंताला धारण केलं. मग भगवंत चित्तात आला त्याचं फळ काय भेटलं गोपिकांना, हे जरा सांगा. तर ते फळ काय भेटलं याचा खुलासा निळोबराय गवळणीच्या दुसऱ्या चरणात. तिने भावल्या आनंदा, तिने पावल्या आनंदा, तिने पावल्या आनंदा, तेरे पावला आनंदा, तेरे पावला आनंदा. Oh, yeah.
पावले आनंदा वेधी गोविंदा वेधलिया। भगवंताला चित्तात धारण केलं, फळ काय प्राप्त झालं? निरतिशय आनंदाला प्राप्त झाल्या। तेने भगवंत चित्तात धारण केल्यामुळं पावल्या आनंदा, आनंदाला प्राप्त झाल्या। आनंदाला प्राप्त झाल्या तिथंच थांबल्या का? नाही। वेधी गोविंदा वेधलिया, त्यांना गोविंदाचा वेध लागला। गोविंद दोन प्रकाराने वेध लावतो, एक आहे रूपाने आणि एक आहे मुरलीने। रूपाने गोविंदाचा वेध लागला, कृष्ण रूपा वेधल्या नारी, आणि भगवंताने आपल्या मुरलीने वेध लावला। नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरली वाला, 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 नंद नंदन मुरली नंदन मुरली वाला, नंद मुरली नंदन मुरली याचा मुरलीचा वेध लागला, याचा मुरलीचा वेध लागला, याचा मुरलीचा वेध लागला, नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरली वाला, 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 नंद नंदन मुरली भगवंताच्या रूपाचा वेध लागला, वेधी गोविंदा वेधलिया। भगवंताच्या मुरलीचा वेध लागला, वेधी गोविंदा वेध, कृष्ण रूपा वेधल्या नारी, याच्या मुरलीचा वेध लागला। रूपाने वेध लागला, गोपिकांच्या संसारातली फटफजीती झाली, आणि मुरलीचा वेध लागला तरी फटफजीती झाली। रूपाचा वेध लागल्यावर काय झालं? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, हे कधी झालं? देखिला डोळा बैसला म्हणे, याच्यामुळं झालं। एक गोपिका कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, कधी झालंय? देखिला डोळा बैसला म्हणे। एक गोपिका गोरस विकण्यासाठी निघाली, मस्तकी घेऊन या डेरा करून निघाली, विकरा निघाली। निघाल्यानंतर भगवंताची छबी तिच्या डोळ्यापुढून गेली, भगवंताचं दर्शन झालं। भेटी आवचित नंदाची आकाने, आजी नवलमी आले येणे राणे, भेटी आवचित नंदाची आकाने। भगवंताचं दर्शन झालं आणि त्या रूपाचा वेध लागला, कृष्ण रूपा वेधल्या नारी, निळोबरांची गवळणे। आणि मग गोरस घ्या म्हणायचं सोडून गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे। भगवंताच्या रूपाचा वेध लागला आणि भगवंताच्या मुरलीचा वेध लागला। भगवंताने मुरली वाजवली तर ती मुरली ऐकत एक गोपिका सकाळ सकाळ, दंत धावनाचा मुखा माझी हात, एक गोपिका सकाळ सकाळ ब्रश करत उभी होती
ब्रश करत उभी होती आणि भगवंताची मुरली कानावर पडली. कानावर पडल्यानंतर पुढून एक वरात वाजत गेली बघा, पण वाद्य वाजती नायिके जनमात करी श्रीकृष्ण श्रवण श्रीकृष्ण वेणू गीत स्वामी तुका याचा पूर्वी मनोरथ. याला म्हणायचं याच्या मुरलीचा वेध लागला वेधी गोविंदा वेधलिया. कोणत्या कोणत्या अवस्थेत वेध लागला, जागृती स्वप्न सुषुप्ती आत नेनती मात अनेकाची. भगवंताला सोडून दुसरं काही त्यांनी जाणलं नाही. मग निळा म्हणे अहो रात्री देखती नेत्री तेची रूप. अहो रात्री दिवस आणि रात्रीमध्ये भगवंताचं रूपच पाहत होत्या. तेने पावल्या आनंदा वेधी गोविंदा वेधलिया. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची रीती, अगोदर अभंग सोडवायचा आणि मग कृष्ण चरित्र सांगायचं. काही जण अभंग घेतात, काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण म्हणतात बाळ अगोदर अभंग सोडवावा आणि मग चरित्र सांगावा. काही लोक अगोदर अभंग सांगावा का. संस्थेची असं म्हणणं आहे की समाजाला कृष्णलीला माहिती, आता समाजापर्यंत संतांचं वाङ्मय गेलं पाहिजे. ही संस्थेची रीती वा. याच्यासाठी संस्थेने जोग महाराजाने 100 वर्षापूर्वी एक कारखाना काढला, त्याला म्हणायचा कीर्तनकारांचा कारखाना. आणि हा त्याच कंपनीतला माल आहे बघा, हा भंगार माल नाही बा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण अभंग सोडवलाय, दोन कृष्ण लीला सांगतो आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देतो. अगोदर पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रघुमाई कृष्ण भगवान की. हो पार कुमाई देवादि देवा जगत्रया जेवा, देवादि देवा जगत्रया जेवा, परियसी केशवा विनंती माझे. काल्याचं कीर्तन म्हटलं का नियम ठरलेला. कोणता? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा. गोकुळामध्ये भगवंताने दोन अवस्थेत चरित्र केलं. ये दशे चरित्र, दशा म्हणजे अवस्था. हे दशे चरित्र केले नारायण. एक रांगता, दुसरं गोधने राखिता आहे. दोनही अवस्थेमध्ये भगवंताने दिव्य चरित्र केलं. रांगत असताना रांगत रंगनी चोरे तोलोने धावने धरत गौडाने बांधित चरणी देती गाराने यशोदे साध घृत भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण दई घृत भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण Oh,
यशोदेने भगवंताला स्नान घातलं, पाळण्यात झोपवलं, आणि तिकडं कंसाने मीटिंग घेतली, सर्व सभासद बोलवले. कंस मध्यभागी उभा राहिला, रागराग पाहू लागला आणि म्हणू लागला, पाहता काय माझ्याकडं असं कंस म्हणला. माझा शत्रू जन्माला आलाय, दिवसेंदिवस वाढू लागलाय, सर्व मतदारसंघात त्याचा प्रचार शिगेला पोहोचलाय, माझी डिपॉझिट जप्त व्हायची पाळी आली आणि तुम्ही वडापाव खाताय. जो माझ्या शत्रूला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस देण्यात येईल. मग कंसाच्या सभेत होतं महिला आरक्षण. एक महिला उठली, तिचं नाव आहे पुतना. ती म्हणली, कंसा बहुतेक तू सकाळ सकाळ शंकराच्या मंदिरातून आला असावा. तो म्हणला, का ग? अरे तुझा शत्रू पंधरवाड्याच्या आतमधला, आणि त्याला मारायला अर्ध राज्य बक्षीस कशाला? मी जाते मारून येते. आणि पुतना बालघातिनी असं वर्णन आहे भागवतात. निघाली भगवान श्रीकृष्णाला मारायला निघाली, पण या रूपात गेले तर लोक मला ओळखतील. मग रूप पालटलं, पुतळ्या डोरले, पैंजण साकळ्या, कमरेला कमरपटा, नाकात नथ घालून बाय बाय थाटमाट करून, पण ही गवळण गाथ्यात नाही. ही काय गवळण गाथ्यात नाही म्हणून म्हणणार नाही मी, वारकऱ्यातला बुवा आहे बुवा विठ्ठल. काय सांगावं आता, काय लोक गवळणी म्हणते, काय त्यांच्या गवळणी ऐकल्यावर वाटतं भगवान श्रीकृष्णाने अवतार घेऊन काय चूक केली का काय म्हणावा. कसल्या गवळणी लोक म्हणतात, अरे 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 नको नको नको, हात घालू तू डेअरे आत, तुला गुडीनं सांगते मारे नगा आलात, वाकून टाक सडा सडा, वाकूनच टाकी देत विचारा महिलांना, त्याच्यात काय अपूर्वता आहे का याचा विचार केला. काही गवळणी, एक जण गवळण म्हणला, गवळण कोणाची आणखीन कळालं नाही. एका जनार्दनी म्हणे मीराबाई, दाशी जनी लागे नाम्याच्या पायी. गवळण कोणाची? एका जनार्दनी नाथ महाराज. ओ समाधान महाराज, गवळण कोणाची सांगा? एका जनार्दनी नाथ महाराज. म्हणे मीराबाई, मीराबाई दाशी जनी लागे जनाबाई नाम्याच्या पायी नामदेव महाराज. बहुतेक सामुदायिक गवळण असावी. विठ्ठल विठ्ठल असल्या गवळणी म्हणू नये बा, वारकरी गवळणी म्हणाव. काय आमच्या बंकट स्वामीचं पुण्य कमी झालं का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. निघाली नटून थटून, निघाली नटून थटून निघाली, आणि ज्या घरी पंधरवाड्याच्या आतमध्ये महिन्याच्या आतमध्ये बाळ जन्माला आली त्या घरी आईबापांना मोहिनी टाकायची, बाळाला विष पाजायचं, बाळ ठेवून द्यायचं. पुतना निघून गेली का बाळ मरून पळायचं. दीन दुर्बळाची मारीत बाळके करिता ती शोक माय बापे. अशी गोर गरिबाची बाळ मारत मारत नामा म्हणे आली नंदाची या घरा. नामा म्हणे आली नंदाची या घरा. रूप सुंदरा देवांगणा. नामा म्हणे आली नंदाची या घरा. स्वरूप सुंदरा देवांगणा. नंदाच्या दारात आली ना हाक मारली, यशोदे चल बाहेर. यशोदा बाहेर आली, जय हरी जय हरी. यशोदेने विचारलं, कोण तुम्ही? पुतना म्हणली, मला ओळखत नाही का? यशोदा म्हणली, कशी ओळखीन? पंचवार्षिक लागल्यावरच तू आमच्या दारात येते, एरवी येत नाही. अग मी तुझी थोरली बहीण. यशोदा म्हणली, अशाच वेळी नाते आठवते, एरवी नाही आठवत का? आणि थोरली बहीण म्हणता म्हणता घरात शिरली. काही माणसं बोलता बोलता घरात शिरतात बरं का, जरा जपून राहा असल्या माणसापासून. म्हणून आमच्या पुण्यासारख्या शहरात दारात पाटी लिहिलेली असते, विचारल्याशिवाय आत येऊ नका, कुत्र्यापासून सावध राहा. पण कुठल्या? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो घरात शिरली यशोदेने अडवलं, अगं कोण तू? मी तुझी थोरली बहीण, मला कशी माहिती नाही? अगं तुझ्या जन्माच्या अगोदर माझा विवाह झाला, मला फार दूर दिलं ग, म्हणून लग्नाला येणं झालं नाही. यशोदा म्हणली, दूर कुठं दिलतं? तुर्कस्थानात का पाकिस्तानात, अफगाणिस्तानात का बलुचिस्तानात, कुठं दिलतं तुला? नाही ग, तुझ्या जन्माच्या वेळी यायचं, पण मी दूर होते म्हणून येणं झालं नाही. म्हणले, मग माझ्या लग्नात कशी दिसली नाही? बहीण म्हणतीन, लग्नात का नाही आली? अगं लग्नालाही यायचं, पण माझा मालक कडक स्वभावाचा, त्याने येऊ दिलं नाही. यशोदा म्हणली, वा ग वा, बहीण म्हणतीन लग्नाला आली नाही, आणि मालकाचं नाव सांगती, कोण होता तुझा मालक? ओसामा बिन होता का बगदादी का परवेश मुसर्रफ? नेमका कोण होता? आता कशाला आली? म्हणले, तुला मुलगा झालाय पाहायचा आहे. तुला कसं कळालं? सांगो वांगी गवळण सांगे गवळणीला सांगो वांगी बातमी लागली. तुझा मुलगा मला दाखव, महिला मंडळाचं शास्त्र सांगतो,
महिला मंडळ आपलं बाळ दुसऱ्या बाईच्या हातात देत नाही. कसं काय, त्यांचं शास्त्र असं आहे, बाळाला दुसऱ्या बाईची नजर लागते. काय मला अनुभव नाही पण ऐकू नये, तुमच्या शाखेचा अभ्यास माझा जरा कमीच आहे. विठ्ठल विठ्ठल, महिला मंडळ आपलं बाळ दुसऱ्या बाईच्या हातात देत नाही. पुतना म्हणले, अगं मी त्याची परकी बाई नाही, मी मावशी आहे. आणि काय नियम आहे व्यवहारातला, माय मरो पण मावशी जगो. याला म्हणायचं खोटं हान पण रेटून हान, यालाच म्हणतात बघा. हा मला तुला कृष्ण दाखवावंच लागल. पुत यशोदा म्हणली, त्याला आत्ताच आंघोळ घातली पाळण्यात झोपलाय, झोपू दे. जागा झाला तर तो रडतो, सगळं घर डोक्यावर घेतो, झोपू दे. असं म्हणल्यावर भगवान पाळण्यात हसले. काय आई भोळी आहे, भवानीचं की रायकालन नाही म्हणती, भवानीच्या की रायकालन नाही म्हणू नाही. मग भगवान म्हणले, चला आपणच भवानी करू या भवानीची. आणि भगवंत पाळण्यात लागले रडायला. पाळण्यात रडायला लागल्यावर पुतना म्हणली, का ग जागा असताना झोपला म्हणती, मागच्या जन्मी काय कीर्तनकारीन होती, काय खोटं का बोलती. म्हणले बर बर बर, आता का झोपला म्हणती. यशोदा काय जाऊ देना. आणि मग पुतनेने तिच्यावर मोहिनी टाकली, यशोदा बेशुद्ध होऊन पडली. आणि मग यश पुतना पाळण्याकडे गेली तर भगवान श्रीकृष्ण पाळण्यात झोपलेले, तोंडावर पांढरं वस्त्र, वस्त्रासह उचललं, जमिनीवर बसली, भगवंताला मांडीवर घेतलं आणि तोंड पांघरून काढलं आणि पाहिलं, वा राजाचा सकुमार मदनाचा पुतळा, काय रूप हे. पुतना भगवंताला पाहतच राहिली, भगवान सुद्धा पुतनेला पाहतात आणि डोळे लावून घेतात. भगवंताने पुतनेला पाहून डोळे का लावले याचे 28 भाव टीकाकारांनी काढले. प्रत्येक टीकाकाराचं वेगळं मत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ही परश्री आहे, परश्रीकडे पाहू नये म्हणून डोळे लावले. आपण काय सत्याला आलोत होय. विठ्ठल 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 म्हणून डोळे लावले, आदर्श घ्यावा भगवंताचा. बर बर बर, म्हणून डोळे लावले. का डोळे लावले, दुसरं कारण, भ्रूण हत्येला विरोध. भगवान म्हणतात, या बाईने लहान बाळ मारत आलेली आहे, ज्या बाईकडून लहान बाळाची हत्या घडल तिचं तोंडच पाहायचं नाही म्हणून डोळे झाकले. भ्रूण हत्येला विरोध. आता शासन म्हणतंय, भ्रूण हत्या करू नका, भ्रूण हत्या करू नका. जरा शासनाला पत्र पाठवा, ज्या घोषणा तुम्ही करता ही घोषणा केली आणि राबवली 5000 वर्षापूर्वी गोकुळात, म्हणून इथून पुढे भ्रूण हत्याविरोधी कोणतीही संकल्पना राबवायची असेल तर त्या योजनेला नाव द्यावा, भ्रूण हत्याविरोधीचे आद्य संस्थापक भगवान श्रीकृष्ण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, भ्रूण हत्येला विरोध दुसरं कारण. तिसरं कारण, स्त्री हत्येला विरोध. आमच्या हिंदू शास्त्रात जशी भ्रूण हत्या करू नये, शरणांगताची हत्या करू नये, ब्राह्मणाची हत्या करू नये, तशी गो हत्या करू नये, तशी स्त्री हत्या करू नये. गो हत्या तर करूच नये, खरंच सांगतो, गो गाय मारू नये. जये देशी गो हत्या घडे, तये देशी पर्जन्य न पडे, पडे तर उन्हाळ्यात गारा पडे, सगळे द्रांक्षे सडे आणि तुम्ही ढसा ढसा रडे. असं होऊ नये असं वाटत असल, गो हत्या करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हे ध्यानात धरावं. गो हत्या करू नये, तशी स्त्री हत्या करू नये. हिंदूंनी स्त्रियांना सर्वात पहिलं स्थान दिलं. कसं पटवून देतो, आपल्या हिंदूत जशी देव संकल्पना आहे तशी देवी संकल्पना आहे. हा आपण गावगाव आपले जशी देवाची मंदिर आहेत तशी गावगाव देवीची मंदिर आहेत बघा. हा आपण ब्रह्म देव तर सावित्री देवी, आपण विष्णू देव मानले तर लक्ष्मी देवी मानली, शंकर देव मानले तर पार्वती देवी मानली. इतर धर्मात हे नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, इतर धर्मात बघा देव संकल्पना आहे पण देवी संकल्पना नाही. इतर धर्मात, इतर धर्मात आल्ला आहे, आली नाही. बघा तुम्ही, हे माझं निरीक्षण आहे, बारीक निरीक्षण. तसा बुवा जातिवंत बुवा आहे. बुवा आपल्या धर्मात जसं देव संकल्पना आहे तशी देवी संकल्पना आहे. आपण स्त्रीला देवी मानतो, हिंदूने श्रीदेवी मानली. श्रीदेवी म्हणजे श्रीदेवी नव्हे, श्री ही देवी आहे. तरी आमच्या विरोधात मोर्चा शनी शिंगणापूरला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, केवढी पडझड आहे बुवा, एवढी पडझड काय कामाची. हिंदूने स्त्रियांना पहिलं स्थान दिलं, मारू नये आणि म्हणून डोळे झाकले. स्त्री हत्या करणं वाईट काम आहे,
आणि वाईट काम करताना माणसं डोळे झाकतात, पेतोच कशाला मग? हो, स्त्री हत्या करणं वाईट काम आहे, पण महाराज मारली याची वाट काय? मारली ना, मारली, पण डोळे झाकून मारली. काय बरं? डोळे झाकून काही केलं तर दोष लागत नाही, डोळे झाकून करती पाप. म्हणून माणसं म्हणतात कारभारी डोळे झाकून करा, डोळे झाकून करा, डोळे झाकून. मग डोळे झाकून काही केल्यावर दोष लागत नाही, पण हा नियम ऐकून एखाद्याची गंज पेटून देतान डोळे झाकून तेवढं करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, का पुतण्याला पाहून डोळे झाकले? भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझा अवतार झालाय दूध ही पिण्याकरता, आणि ही घेऊन आली विष. विष पिण्याचं खातं आपल्याकडे नाही. मग भगवान त्र्यंबकेश्वराकडे समुद्र मंथनाच्या वेळी खाते वाटप झालं, त्यावेळेस विषमंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला. मग एखाद्याच्या खात्यात आपण कायला लुडबुड करा? मग विष पाहिल्यावर त्यांनी फोन लावला डोळे झाकून, हॅलो त्र्यंबकेश्वर भगवान. अहो म्हणजे मीच बोलतोय, लवकर या, तुमच्या खात्याचा माल आला, घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकरांचा, भगवान शंकराची स्मृती, भगवान डोळे झाकून करतात. बर, का डोळे झाकले? आता लांबवत नाही. भगवान भगवान म्हणतात हिला मारायचंय, मोक्ष द्यायचा आहे, पण मोक्ष काय असा बाजारात पडलेला नाही. मग हिने मागच्या जन्मी काही केलंय का? काही पाप पुण्याचा बँक बॅलन्स आहे का पाहायला पाहिजे. आणि म्हणून डोळे झाकून पाहतात तर ही पुतना मागच्या जन्मात होती बळीराजाची मुलगी, रत्नमाला तिचं नाव, आणि भगवान होते वामनाच्या अवतारात. वामनाचं ते गोंड स्वरूप पाहिलं, तिला पाना फुटला. असं बाळ माझ्या पोटी जन्माला आलं असतं तर मी याला दूध पाजलं असतं. वामन भगवान प्रसन्न झाले, तथा असतो पुढच्या जन्मात तुझं दूध प्यायला येतो. आणि वामन भगवंताने बळीला पाताळात घातलं, तिला राग आला, असं बाळ माझ्या पोटी जन्माला आलं असतं तर मी याला विष पाजलं असतं. वामन म्हणले तथा असतो पुढच्या जन्मात तुझं दूधही प्यायला येतो आणि विषही प्यायला येतो. तेच वामन भगवान या जन्मात झालेत कृष्ण, आणि ती रत्नमाला दोन इच्छा घेऊन आलेली आहे पुतना म्हणून. याला म्हणायचं ऋण फेडावया अवतार केला. याला हिंदू संस्कृतीने संगती सांगा फक्त हिंदूने, म्हणून हिंदूचा कोणी हात धरायचा नाही, धरले तर पायच धरायचे. बर बर बर, याला हिंदू संस्कृती म्हणतात. वा पुतना. मग भगवंतीने पुतण्याने स्तनाला लावलं, तिच्या दोन इच्छा होत्या, दूध पिण्याची आणि विष पिण्याची. भगवंताने तिचं दूधही प्राशन केलं, विषही प्राशन केलं, पण तेवढ्यावर थांबले नाही. कसं काय? भगवान म्हणले आपण वारकरी इथं, वारकऱ्याने जेवायला बसला का मागचं पुढचं काहीच विचार करायचा नाही महाराज. काही वारकरी जेवायला बसले का नाही लाजत येतं. नको 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 काय नको नको नको. जेवा वारकरी कोणाला म्हणतात? वाढी माग जाऊन देत नाही त्याला वारकरी म्हणतात. वाढी माग गेली वारकऱ्याच्या दृष्टीने अपमानाची बाजू आहे. भगवान म्हणले आता माग पुढं ठेवायचं नाही, माझी आम्हीपणाचा करोनी फराळ उरले 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 खावय अशी बैसला सकळ. तिचं दूध प्राशन केलं, विष प्राशन केलं, तिच्या शरीरातले सप्त धातू प्राशन केले, आणि पंच प्राण ओढायला लागल्यावर तिच्या लक्षात आलं हे बाळ नाही, मग किर्लोस्कर पंप आहे, नुसताच ओढितोय ओढितोय. आणि मग म्हणू लागली सोड, भागवतात वर्णन आहे, मुंच मुंच. भगवान म्हणले पुतणे मी होऊन कोणाला धरीत नाही, धरलंय आता सोडणार नाही, सोडील पण जन्म मृत्यूच्या बेडीतून सोडील तसं सोडणार नाही. भगवान म्हणले हिला मारायचं आणि मोक्ष द्यायचा, पण मेल्यावर हिचं आवाढव्य रूप प्रगट होईल, हिच्या शरीराच्या खाली आमच्या गोकुळचं पीठ नाही पार थालीपीठ होईल. मग हिला घेऊन उडायचं, भगवान तिला घेऊन उडाले, गोकुळात हाहाकार, गोपाळ गोपिका वाचवा, भगवान श्रीकृष्णाला वाचवा. यशोदेने तर धरणीवर अंग टाकलं, माथा बडू लागली, नवस साय असं केले, मुलगा झाला नाही, गुजरातला गेले, नाही त्या काळात नव्हते जात, आता जातात लोक. काय तुम्हाला अभिमानाव महाराज, आता कीर्तन सांगावा का तुमची बुद्ध्या दुरुस्त करावं? ही पंचायत आली बुवा, ज्ञानोबर आहे तुकोबरायला सोडून लोक बाप्पू स्वामी आम्हा कोण मावल्या काय नादी लागली तुम्ही? ज्ञानोबर आहे तुकोबरायच्या दारात काय कमी महाराज? तुको ज्ञानोबरायचं दार जयाचे द्वारी काय कमी? तुकोबराय सोन्याचे पर्वत करवती पाषाण काय कमी?
पण ते बरोबर आहे. रत्नाची किंमत कळायला रत्न पारखी लागतो, गाजर पार घ्यायला कुठं रत्नाची किंमत कळते का? ज्ञानोबर आहे तुकोबर इकडे येत नाही, तर आम्ही सांगतो चला. तर ते टी व्हीवरल्या सा स्वामी अमुक तमुक त्यांच्या नादी लागत आहेत, आणि ते का महाराज स्वामी टाकले पोलिसांनी तुरुंगात का, मग वारकर येत येते. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे काय आगळं वेगळं आहे, नाकट्या इकडे येऊ नको. आता नाक कापून इकडे कुठं निघाला? नाक कापुनी लावी सोने कोण अलंकार लेणे विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबर आहे तुकोबर आहेला सोडावं वाटलं, त्याचे झाले दोष बळीवंत. त्याला जगात पुढं थारा भेटणार नाही ज्याने ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सोडलं. महाराज काय कमी माऊलीच्या दारात विठ्ठल विठ्ठल. ऐका ऐका ऐका, भगवान तिला घेऊन उडाले, आणि यशोदा धाव सगळा धावपळ. भगवान तिला घेऊन बाहेर गेले, तिचे पंचप्राण आकर्षण केले, तिचं शरीर धाड दिशी पडलं. आणि मग गोपाळ गोपिका गोळा झाल्या, कुठं आहे कृष्ण? तर भगवान पुतणेच्या स्तनावर जणू डोंगरावर मुंगी होतीच पुतना तेवढी, उघडा भागवत. आणि मग गोपाळाने शिड्या लावल्या. आता ते निवृत्ती महाराज वक्ते लय रंगून सांगत आहेत, पण आता नाही सांगत. ते वर गेल्यावर काय घडलं ते वक्ते बाबा सांगत असतात. बाबा आता तुम्ही पुढं बसले, तुम्ही नसले ना मी दगू ठेवून भट्या पाळी घातली असती. आणि मग तरुणाने शिड्या लावल्या, भगवान कृष्णाला खाली घेतलं, आणि गोपिका पुढं आल्या, आणि गोपाळांना म्हणल्या, वा बाजूला तुम्हाला काही कळत नाही, खरंच हे बरं का? आम्ही सांगतो काकू काय तुमचे मालक ते काय सांगू नका. सप्ताह आला का पुढं पुढं करतं, सप्ताह झाल्यावर पिऊन पडतं. हे असलंय बघा. हा वा माझ्याला तुम्हाला काही कळत नाही. एक गोपिका खाली वाकली, माती घेतली, माती भगवंताच्या कपाळाला लावली. मिळवणी आ समस्त भाळी अंगारा लावी नामदेव महाराज. माती लावली, यशोदेला धावली. यशोदे तुला सांगत होते म्हणले सप्तशृंगीच्या सवासनी जेव घाल. जेव घातले असते तर काय झालं असतं? सप्तशृंगी की जय. त्याने सप्तशृंगी नाही, यशोदे तुला सांगत होते खंडेरायाचं जागरण घाल. खंडेराया की जय. सगळ्या या देवाचा गुण आला, त्या देवाचा गुण आला. देव म्हणले मला काय कोणाचा गुण येणार नाही, आला तर माझाच गुण त्या देवाला येईल. आणि मग गोपिका भगवंताला घेऊन गेल्या. गोपाळ गोळा झाले, म्हणले का रे हे जाळायचं कसं? एक जण म्हणलं याची ताटी कशी बांधायची? चला ताटी बांधणारे बोलवा. गावात ताटी बांधायची विद्या सगळ्या गावाला येत नाही. ती गावात ठराविक दोघा तिघकडंच असते, आणि त्यांनी ती विद्या गावाला शिकून जावा, नाही तर त्यांच्या वेळी पंचायत व्हायची ना, कोण आणायची? मग ताटी बांधणारे बोलावले, म्हणले बांधा याची ताटी. ताटी बांधणारे म्हणले याची अहो याची बांधता बांधता आमचीच बांधावं लागल, आणि याला खांदा कोण देईन? मग चला कुऱ्हाडी घेऊन या. कुऱ्हाडी आणि ती शस्त्रे करून तोडी ती, आणि हजारो सरण रचवले त्याच्यावर, तिचे अवयव नेऊन टाकले. आग्ने डाग दिला, ऐका तुम्ही कोटी रुपयाचा बंगला बांधा, तुम्हाला बंगल्यात कोणी जाळीत नसतंय बघा. का बरं? पेटलेल्या शरीराची दुर्गंधी सुटती, म्हणून स्मशानभूमी गावाबाहेर असं शास्त्र आहे. मग पुतणेचं एवढं मोठं शरीर पेटलं, दुर्गंधी सुटावी. उलट झालं, नामा म्हणे दिला आग्नी, वासन समाये त्रिभुवनी. त्रैलोक्यात सुगंध सुटला. इंद्राने म्हणाव नारदा अरे आपल्या अमरावतीमध्ये अशी फुलं नाहीत एवढी सुगंधदायक, हा सुगंध कुठून येतोय? नारदाने सांगितलं मृत्यू लोकातून. कसं काय? म्हणजे पुतणेचं शरीर पेटलंय त्याचा सुगंध आहे. अरे पण पेटलेल्या शरीराचा दुर्गंध येतो ना? नारद म्हणला येतो, पण कोणाच्या? ज्या शरीराला देवा धर्माचा स्पर्शच नाही त्याच्या. अहो ज्या शरीराला अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य तेही त्याने वंद्य केली, दुर्गंध येईल कसा? या लिलेतून एक घ्यायचं आहे, आपल्याही जीवनाचा सुगंध यायचा असेल तर गळ्यात तुळशीची माळ घाला. आळंदी पंढरी त्र्यंबक देहू वारी करा, आपल्या जीवनाचा सुगंध येईल. लोक पाठीमागं सुगंध येतो, लोक म्हणतात वारकरी होता, त्र्यंबकला जात होता, आळंदीला जात होता, पंढरपूरला, याला म्हणायचं सुगंध. नाही तर लोक होता मोठा बागायदार पण वारीच नाही केली, याला म्हणायचं दुर्गंध. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुतना मारली, दुसरे राक्षस पाठवले, भगवंताने मारून टाकले. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखाने बुडविली बाळपणी रिठा रगडीला दाढे. मारियले का गाढे काग बग कंस, म्हणला आक्रमण बंद, ज्याला पाठवावं देव त्याला मारतोय. मग आजपासून आपल्या सगळ्या उमेदवाराला तालीम द्यायची, यांचा प्रचार सक्षम करायचा, आक्रमण बंद. कंसाने तालीम द्यायला सुरुवात केली का भगवान म्हणले आपणही तालीम देऊ.
पाहिलं गोपाळांकडे तर सगळे गोपाळ वाळून गेलेले, पाप्याचे पितर फू केलं तर उडून जातील. करे तुमच्या घरी दूध दही तूप लोणी होत नाही का? म्हणले देवा होतं, पण आमचं दूध दही तूप लोणी मथुरेला आई विकायला नेती, आणि तुम्हाला आम्हाला आम्हाला हान सावळ्या गुळवणी. वैद्य महाराज म्हणायचे बघा, हान सावळ्या गुळवणी, आम्हाला घरी ताकाचे सरोवर, आम्हाला ताक प्यायला भेटतंय, तुमचा माल असून तुम्हाला खायला भेटत नाही. म्हणले नाही, मग आजपासून नियम काय, तुमचा माल तुम्हाला खाऊ घालायचा. काय करणार देवा तू? देवाने सर्वात पहिला निर्णय घेतला राज्यबंदी. राज्याचा माल राज्याला भेटला पाहिजे, नाशिकचं पाणी नाशिकलाच भेटलं पाहिजे. विठ्ठल 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 राज्यबंदी. मग राज्यबंदी केली का गोपिका साठे करायला लागल्या. भगवान म्हणले घरी जायचं साठा फोडायचा, मिळवणे गोपाळ घरामध्ये शिरेकाना धरू जाता सापडेना यादवांचा राणा. भगवंत चोऱ्या करायला लागले आणि गोपिका गाराणे सांगायला आल्या. गवळणी सांगती गाराणी, रात्री आला चक्रपाणी. गवळणी सांगती गाराणी, हवनी आगे बाई आवरे ना, आगे बाई आवाज आवरे गाराणे सांगायच्या. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके व तोडिले, दया दुधाते भक्षिले, उलंडिले ताकाते. गोपिकाने गाराणे सांगितले का? यशोदेने एकच उत्तर द्यायचं, पाच वर्षाचे माझे बाळ गे, पाच वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळ खेळ, अंगणी खेळ खेळ, लसिकाची घेता आळ गे, यशोदेने सांगायचं, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिस बाळ नाचते गोजिरवाने. बर काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी, मी बुआस आहे, मला विनोद दुसरीकडून आणावं लागत नाही, दांडी बसत नसली दुसरी आणायची नाही, तीच तासून बसवायची. विठ्ठल आणि मग यशोदेने सांगायचं, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. यशोदा रागावली, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी. असं म्हणल्यावर गोपिकांनी एक संघटना केली, संघटनेची अध्यक्ष केली, बचत गटाचे अध्यक्ष. आणि मग अध्यक्षीय भाषण सुरू झालं, गोपिकांनो यशोदेला गाराणं सांगू नका, का ज्याचं गाराणं सांगतो तो तिथं सक्का मुलगा आहे, आणि आईच्या कोर्टात मुलगा कधी गुन्हेगार ठरणार नाही, मग निकाल मुलाकडून लागणार. मग त्या अध्यक्षीय भाषणात तिने सांगितलं, यशोदे पैज मारते पैज, उद्या जर तुझा कृष्ण माझ्या घरी आला तर घरी खांबाला बांधून ठेवते, नको नाकाने कांदे सोलू. नाकाने कांदे कसे सोलते ते महिला मंडळालाच विचारलं पाहिजे. व महिला मंडळ म्हणते तिले नाकाने कांदे सोलती, आवर कांदा कापला तर ठसका लागतोय, नाकाने कांदे सोलायचं बहुतेक महिला मंडळाने नवीन तंत्रज्ञान आणलंय, भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. मग नको नाक